अंबादास दानवे हे चुकून विरोधी पक्ष नेते आहेत संजय गायकवाड ऑन अंबादास दानवे. त्यावेळेला जे मी बोललो होतो, मी तुमच्या सोबत होतो त्यावेळी, खूप गोड वाटलं. मला फोन करून अभिनंदन केलं होतं, मी बोगस आहे तर तुम्ही एक नंबरचे थर्ड क्लास आणि फालतू आहात. तुमचा जनता दरबार नव्हता, तो फालतू दरबार होता. जनता दरबारामध्ये एकेकडे अधिकारी असतात, आमने सामने न्याय द्यायचा असतो. तुमचा जनता दरबार कोणता अधिकारी नव्हता आणि निपटाराही करता आला नाही. अंबादास दानवे हे चुकून विरोधी पक्ष नेते आहेत, त्यांची लायकी नाही विरोधी पक्ष नेता व्हायची. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज. भाऊ, अंबादास दानवे यांनी आज त्यांच्यावर एक टीका केली. ते औरंगजेबाच्या खबरीवर जाणारे सोबत उद्धव ठाकरे की राजीतून बोलले होते, त्यावर ते बोलले की संजय गायकवाड हे बोगस आहेत. आणि ते पण फडणवीसोबत कसे केले, ज्यांच्या तोंडामध्ये जंतू कोंबण्याची भाषा करते. त्यावेळेला मी जे काही बोललो होतो देवेंद्रजीबद्दल, त्यावेळेला तुम्ही, मी तुमच्या त्यावेळेस मला खूप गोड वाटलं होतं. मला फोन करून अभिनंदन केलं होतं तुम्ही सगळ्या लोकांनी, तेव्हा गोड वाटलं होतं का सगळं. आणि बोगस आहे तर तुम्ही एक नंबरचे थर्ड क्लास आणि फालतू आहे. तुमचा जनता दरबार नव्हता, तो फालतू दरबार होता. जनता दरबारामध्ये एकीकडे जनता असते, एकीकडे अधिकारी असतात, आमने सामने न्याय द्यायचा असतो. तुमच्या जनता दरबारात कोणी अधिकारी पण नव्हता आणि तुमच्याकडं तुम्हाला त्याची निपटारा पण करता आले नाही. कारण महाजनता दरबार या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी त्याला शासन आपल्या दारीच्या माध्यमातून घेतला आणि एक लाख 3,000 लोकांना लाभ हा बुलढाण्यामध्ये आम्ही आस्पद दिला. आणि जे जनता दरबार आहेत त्यात केवळ निराधाराचेच नाही, 1-1 कोटी रुपयाच्या कर्ज वाटपापासून अगदी ट्रेलर, ट्रॅक्टर, अगदी त्याला काय म्हणतो आपण कृषी अवजारापासून तर ते हवेमध्ये फवारी करणारा ड्रोन, इथूनच्या सगळ्या सोयी त्यांना मिळाल्या. यांनी एकदा जनता दरबारात येऊन पाहावं आणि मग जनता दरबारच्या याला नाव ठेवावं. अंबादास दानवे हा त्याला काय म्हणतात चुकून हा विरोधी पक्षनेता आहे, त्याची लायकी नाही विरोधी पक्षनेता व्हायची. तुम्हाला काय बोगस म्हणेल, शासन आपल्या दारी असं सातत्याने आपल्याकडे बोलले जात आहे. तर ते बोलत होते की अंबादास दानवे असे म्हणाले की कोरोनाच्या काळात ते कुठे बाहेर होते. अंबादास तू येऊन पाहायचं असतं, अरे 24 तास माझं ऑफिस, माझं परिवार, त्या करोनात मला कधी करोना झाला तर आम्हाला समजला नाही. आमच्या 14 दिवसाच्या नातीला आमच्यामुळे झाला, आमच्या पत्नीला झाला, तरी माझं सगळं परिवार लोक वाजवलं. इकडे मी उजी पाह ना, तिकडे काय गप्पा मारतं, आम्ही काय केलं तर सगळी फौज आमची रस्त्यावर होती. जरा नीट माहिती घे. त्यांनी असं म्हटलं भाऊ, ज्याच्या तोंडात तुम्ही कोरोनाचे जंतू को, मी आधीच सांगितलं की शासन आपल्या दारीच्या कार्यक्रमातून वेगवेगळ्या शासनाच्या किमान 150 वर योजनांचा लाभ दिला जातो, केवळ एका योजनेचा दिला जात नाही. आणि ते उधळपट्टी नाही, जे दलाल लोकांना लुटतात, दलालाच्या माध्यमातून ज्या केसेस केल्या जातात किंवा जे अधिकारी अशा प्रकरणामध्ये आर्थिक हित संबंध जोपासतात, या सगळ्यांना बाजूला टाकून डायरेक्ट त्याच्या खात्यामध्ये बेनिफिट देण्याचं काम सरकार करतं. म्हणून हा जो उपक्रम आहे हा कौतुकास्पद उपक्रम आहे. जरा अंबादास दानवे हे बोलायच्या आधी जरा तू माझ्यासोबत जनता दरबार घे आता एकदा, मी काय केलं काय नाही, कशा स्मशानभूमीचं लोकांच्या सावरणं केले, कशा अस्थि उतरल्या, कसं आम्ही त्या कठड्यात जेवण केलं, कसं लोकांना अन्नधान्य वाटलं, ज्या घरात चूल पेटली त्या घरात आमचं साहित्य कसं पोचलं, ज्याला बेड नाही, ज्याला रेमडेसिवीर नाही, ज्याला ऑक्सिजन नाही, अशा लोकांसाठी आम्ही आमची टीम किती काम करतोय जरा हे तुला मी आमने सामने दाखवतो. असा बाहेर बसून काय आरोप करतं, हिंमत येतं ये समोरासमोर मग सांगतो मी काय केलं आणि तो काय केलं तर.